गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण गणेश उत्सवाला आता सुरुवात करणार आहोत. कुठल्याही कार्याचा आरंभ करताना आद्य पूजेचा मान गणपतीला असतो. लक्ष्मी पूजन असेल, लग्न असेल, कुठल्या एखाद्या इमारतीचं भूमिपूजन असेल, बिल्डिंगचं भूमिपूजन असेल, रस्त्याचं भूमिपूजन असेल, आद्य पूजेचा मान हा गणपती बाप्पाला असतो. मोरया म्हणजे नमस्कार, आणि मोरया नावाचा एक गोसावी सुद्धा म्हणजे भक्त सुद्धा गणपतीचा होऊन गेला की त्या भक्ताच्या महानतेचं फळ म्हणून गणपतीच्या नावासोबत त्याचं नाव जोडलं जात. तर गणपतीच्या कथा जन्माच्या सगळ्यांना माहित आहे, कसं पार्वतीने जन्माला गणपतीला घातलं, कसं महादेवाने त्यांचं शिर कापलं, कसं त्याला पुन्हा हत्तीचं शिर बसवलं. तर काही महाभाग असे भेटतात किंवा अशा प्रकारचे मेसेज या निमित्ताने व्हॉट्सअपवर फिरत राहतील की महादेवाने गणपतीचं शिर कापल्यानंतर पुन्हा तेच शिर गणपतीला का नाही बसवलं, हत्तीचं शिर आणून कापून बसवण्याची काय गरज आहे. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पुराणातल्या कथा ज्या असतात त्या जनरली लक्षार्थ प्रकट करणाऱ्या असतात किंवा रूपकात्मक असतात. त्याच्यामुळे पुराणातल्या कथेमागचा अर्थ जो आहे तो बुद्धी वापरून शोधायचा असतो आणि त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि ऐकताना मात्र फक्त एन्जॉय म्हणून त्या रूपक कथांचा आनंद घेऊन बालकांसारखा आनंद घ्यायचा असतो. तर या सगळ्या गोष्टीत मागचं रूपक आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात, म्हणजे गणेशाची खरी आराधना करण्याचा आनंद आपल्या सगळ्यांना मिळेल. गणपतीचं डोकं हत्तीचं आहे. हत्तीचंच का डोकं आहे? हत्ती हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हत्ती हा अत्यंत उदार प्राणी आहे. आणि तिसरी गोष्ट, हत्ती हा अत्यंत द्रष्टा प्राणी आहे. हत्ती बुद्धिमान आहे आणि गणपती बुद्धीची देवता आहे. आणि गणपती ही नेतृत्वाची देवता आहे. गणपती म्हणजे गणपती नेता. नेता हा बुद्धिमानच असला पाहिजे. बावळटांना नेता केलं तर काय होतं ते आपल्या लोकशाहीमध्ये आपण बघतोय की ज्यांची लायकी नाही आहे, जे गुंड वगैरे आहेत, ही लोक राजकारणामध्ये मोठे होतात. आणि मग अशा लोकांच्या नेतृत्वाखाली सामान्यांचं काय होतं ते आपण बघतोच आहे. त्याच्यामुळे नेता हा बुद्धिमान असला पाहिजे. आणि दुसरं औदार्य आहे हत्तीकडे. हत्तीला तुम्ही जेवायला देतो लगेच खात नाही, त्यात तो एक घास फुर करून उडून देतो. तो म्हणतो की माझ्यासारखा मोठा प्राणी जेवायला जेवणार आहे, त्यामुळे मुंग्यासारखे छोट्या प्राण्यांचे पोट तर भरलेच पाहिजे. ही हत्तीची भूमिका आहे. त्यानंतर हत्तीचे कान जे आहेत, गणपतीचे कान जे आहेत ते सोपासारखे शुरू करणं. तर सूप काय करतं की जे चांगलं चांगलं आहे ते ठेवतं आणि फोलफट आहे ते पाकडून बाजूला करतं. तसं मानवी जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही टीव्ही असेल, वर्तमानपत्र असेल, पुस्तकं असेल, व्हॉट्सअप असेल, कुठलीही माध्यमं असतील, जे काही तुम्हाला मिळेल त्यातनं तुम्ही सारसार फक्त ग्रहण करायचं, बाकीचे फुटफुटे टाकून द्यायचे. ते गणपतीचे कान तुम्हाला शिकवणार. डोळे गणपतीचे अत्यंत बारीक असतात. बारीक डोळे म्हणजे तीक्ष्ण दृष्टी. एकदम खाली टाचणी पडली तरी गणपतीला, सॉरी, त्या हत्तीला दिसते, म्हणजे गणेशाला दिसते. त्याचबरोबर जुन्या काळामध्ये एखादा राजा जर वारला तर त्या राजाच्या वारस शोधायचा असेल तर ती हत्तीनेच्या सोंडेमध्ये माळ दिली जायची आणि ती हत्ती गावातून हत्तीन फिरवली जायची आणि ज्याच्या गळ्यामध्ये ती हत्तीन माळ घालेल तिलाच राजा केलं जायचं. याचं मागचं कारण असं आहे की हत्तीनेला भविष्य कळतं. तसं गणपती जर नेता आहे किंवा आमचा तुमचा नेता जो आहे त्याला भविष्य कळालं पाहिजे. आज मी एखादा निर्णय घेतो, एखादा कायदा करतो, ह्या कायद्याने 10 वर्षामध्ये समाजाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन येणार आहे हे ज्याला कळतं तोच नेता. आता पुढची गोष्ट आहे, गणपतीचं पोट मोठं आहे, लंबोदर पितांबर आहे की नाही. तर कुठली आईला असं वाटणार नाही की गणपती सारखा माझा मुलगा असावा, एकदम मोठं पोट आहे. पण त्याचा गर्भितार्थ असा आहे की आपल्याकडे एक म्हण आहे, माणूस सागरपोटे असावा पण घागरपोटे असू नये. तर जे काही बरं वाईट तुमच्याकडे येईल ते तुम्ही तुमच्या पोटामध्ये साठवून ठेवलं पाहिजे, तर तुम्ही नेता. ह्याचं ऐकून तुम्ही त्याला सांगत असाल तुम्ही नेता, तुम्ही हलके कानाचे ठरता. ओके. त्यानंतर गणपतीच्या 4 हातामध्ये अंकुश आहे, मोदक आहे, परशु आहे, कुराण आहे आणि आशीर्वादासाठी एक हात आहे. तर याचा अर्थ अंकुश म्हणजे काय? कंट्रोल असला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पैसा आला, संपत्ती आली, ताकद आली, तरी तुम्हाला संयमाने जगता आलं पाहिजे. दुसऱ्यावर अन्याय तुम्ही करू नये नेत्याने. दुसरी गोष्ट, मोदक. मोदक हे फिलॉसॉफीचं प्रतीक आहे. फिलॉसॉफी वरून कठोर वाटते. आता मी जे बोलतोय ते ऐकायला गोड वाटत नसेल कदाचित, पण त्याच्यामधला रस जो आहे तो नक्की गोड असतो. आणि मोदक म्हणजे आनंद, गणपती आनंद देणार आहे. परशु दंड. एखादा ऐकला असेल त्याला दंड दिलाच पाहिजे आणि जो ऐकतोय जो करतोय त्याला आशीर्वादही दिला पाहिजे, म्हणून आशीर्वादासाठी एक हात आहे. गणपतीचं वाहन उंदीर आहे. तर बाकीच्या देवतांची वाहन बघा, कोणाचं मोर आहे, कोणाचं गरुड आहे, कोणाचं नंदी आहे वगैरे.
तर हे वाहन मोठ्या आकाराचे आहे, ते घरात बसू शकत नाही. उंदीर कुठल्याही उतरंडीला जाऊन काही घेऊन येईल. म्हणजे गणपतीच्या उंदरातन हे सुचवायचं आहे की गणपतीचा संचार जो आहे तो सर्वदूर सर्व ठिकाणी आहे. म्हणून सगळीकडे गणेशोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. तर अशा प्रकारचे ह्या प्रतिकात्मकतून गणपतीचं रिलिव्हन्स जो आहे आजच्या काळात आपण समजून घ्यायचा आहे. आणि ह्या भावनेत गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आणि गणपतीला जे लाल फूल आवडतं, लाल रंग जो आहे तो क्रांतीचं प्रतीक आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा विचाराची क्रांती असावी, ध्येयाची क्रांती असावी, प्रगतीची क्रांती असावी, हेच गणपतीला दरवर्षी सुचवायचं असतं. आणि दरवर्षी जर तिथेच गणपती बसून तसेच पत्ते तुम्ही खेळत असाल तर तुमच्या जीवनात क्रांती होत नाही. याचा अर्थ तुम्ही गणपती बसवला काय न बसवला काय काही फरक पडत नाही. गणपती बसवणं म्हणजे फक्त टाळ फुटणं, पत्ते खेळणं, वर्गणी जमा करणं, दमदाटी करणं असा प्रकार नाही. गणपती बसवणं म्हणजे गणपतीचे विचार माझ्या अंतकरणात बसवणं. आणि गणपतीचं विसर्जन करणं म्हणजे काय की मूर्ती रूपाने जरी गणपती गेला तरी गुणरूपाने गणपती माझ्या मनामध्ये असला पाहिजे. तो गणपती तुमच्या मनामनामध्ये बसू देत ही ज्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणरायाला प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.